आज महाराष्ट्रव्यापी महाराष्ट्राचे युवा नेतृत्व माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रभर जे पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली आहे आणि ऐन दिवाळीच्या सणासुदीला नागरिकांना जो त्रास होतो आहे त्याच्यासाठी ही सायकल रॅली काढण्यात आलेली आहे। आज तुम्ही बघितलं असेल सगळ्याच चॅनलवर सकाळी सकाळी बातमी चालू आहे की आज पेट्रोलचे दर 115 पुढे गेलेत। नागरिक असतील, स्टुडंट्स असतील, युवा विद्यार्थी असतील त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात या महागाईचा त्रास होतो आहे आणि मोदी सरकारला जागा करण्यासाठी आज हे आंदोलन सायकल रॅली आपण घेतलेलं आहे आणि मोदी सरकारचे हेच का आजचे दिन हेच आज या महाराष्ट्राचा तरुण मोदी सरकारला प्रश्न विचारतो आहे। केंद्र सरकारमध्ये येताना भारतीय जनता पक्षाने जे त्यावेळच्या सरकारवर आरोप केले होते इंधन दर गॅस दर वाढ याविरुद्ध अनेक आंदोलनं केली अनेक बोंबा मारल्या त्यामध्ये अनेक भारतीय जनता पक्षाचे नेते होते ते नेते आता केंद्रात सत्तेत आहेत मंत्री आहेत परंतु आताची महागाई त्या काळापेक्षाही जास्त आहे। इंधन दर इतकं झालेलं आहे लोकांना परवडत नाही सर्वसामान्य माणूस त्रस्त आहे गॅस दर वाढलेले आहेत खास करून महिला त्रस्त आहेत अशा वेळेला ते सत्तेत असलेले त्यावेळी आंदोलन करणारे जे काही भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत पंतप्रधान आहेत ते आता काही बोलत नाहीत त्यांनी बोलावं आणि ते स्वतः सत्तेत असताना महागाईबद्दल बोलत नाही ही शर्मेची बाब आहे। त्यांनी ह्या आमच्या युवासेनेच्या मोर्चाच्या माध्यमातून लक्षात घ्यावं ही महागाई जर कमी झाली नाही तर केंद्र सरकारला येणाऱ्या काळामध्ये पाय उतार व्हावं लागेल ही ह्या इशारा युवासेनेच्या माध्यमातून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे आणि ह्या इशाऱ्याच्या माध्यमातून इंधन दर कमी होतील आणि गॅस दर कमी होतील अशी अपेक्षा ठेवतो। धन्यवाद। युवासेना प्रमुख सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे युवासेना सचिव सन्माननीय वरुण सरदेसाई साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार केंद्र सरकारने जे इंधन दरवाढ केली आहे पेट्रोल असेल डिझेल असेल किंवा गॅस सिलेंडर हे ज्या प्रकारे 2014 सालानंतर जे डबल ट्रिपलच्या हिशोबाने महागलेलं आहे त्याच्या विरोधात सामान्य जनता त्रस्त आहे त्याचा एक कुठेतरी निषेध म्हणून भव्य अशी सायकल रॅली भव्य असा मोर्चा हा महाराष्ट्रभर युवासेनेच्या माध्यमातून आयोजित केला होता त्याचप्रमाणे उल्हासनगर शहरामध्ये देखील भव्य अशी सायकल रॅली आणि भव्य असा मोर्चा तहसीलदार कार्यालयावरती जाऊन सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की ही महागाई कमी करा आणि त्यांना निर्देश आम्ही दिलेले आहेत की जर ही महागाई कमी नाही झाली तर ह्याच्या पुढेही शिवसेना आणि युवासेना आणखीन तीव्रपणाने आंदोलन करून महागाई कमी करण्यास भाग पाडणार आहे। आज का जो आंदोलन था जो राज्यभर में किया गया था माननीय आदित्य साहब हमारे युवा नेता वरुण देसाई साहब दीपेश मात्रा जी जिला प्रमुख और हमारे उप जिला प्रमुख केतन नरोले साहब हमारे उल्लासनगर के उप शहर प्रमुख बाला श्रीकंडे पूर्व पश्चिम दोनों भी जो हमारे शहर अधिकारी थे जैसे मैं खुद सुशील पवार और हमारी टीम हमारे शाखा अधिकारी उप विभाग विभाग जितने भी हमारी पूरी टीम थे ये पूरों ने तीन दिन से पूरी मेहनत के साथ साइकिल का नियोजन के साथ बैलगाड़ी के साथ ये तहसील को निवेदन दिया। इसके साथ हमारे शहर प्रमुख राजेंद्र जी चौधरी से बालाजी केनेकर आमदार ये भी इस रैली में सहभाग हुए थे और ये जो लड़ाई थी हमारे नेताजी चालू होके तहसील ऑफिस तक तहसीलदार खुद आज संडे रह के भी हमारा ये निवेदन लिया है कम से कम 400-500 बच्चों के साथ ये हम लोगों ने निवेदन दिया है। कोणार्क अपना शहर अपनी बातें।